राधानगरी धरण कोल्हापुरातला आता 100% भरलंय. शहरात पावसानं उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण 100% भरल्यानं 5 दरवाजे उघडण्यात आलेत. या धरणातून 8,540 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 4 दरवाजे उघडल्यानंतर कोल्हापुरातील राजू राजीगरे यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य Zee24 प्रेक्षकांसाठी. या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आता वाढ होतीये. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर अनेक जणांना स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्या. लोकांनी निश्चिंतपणे आपलं घर प्रशासनाने सूचना दिल्यावर सोडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. घरापर्यंत घराच्या पायरीपर्यंत पाणी येण्याची वाट मुळीच बघू नये, कारण त्यानंतर मेरी माताजी आदरणीय निर्मलादेवीजी उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. तर मग आपल्याला घरातून हलवणं खूप अवघड जातं आणि ज्यांना मदतीची खरी गरज असते त्या लोकांना सोडून मग आपल्याला प्रशासनाचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, कोणताही धोका पत्करू नये आणि आपल्या नजीकच्या निवारा केंद्रामध्ये आपण निश्चिंत मनाने स्थलांतरित व्हावं. आपल्या सर्व भागांमध्ये पोलिसांची सुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. अगदी पाणी जरी भरलं तरी पण बोटींच्या माध्यमातून पोलीस विभाग आपल्या घराच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करणार आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व सामान साहित्य सुरक्षित राहील. विकासाचा ध्यास म्हणजे